नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे सेतू अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष दोन हजार एकवीस बावीस इयत्ता नववी विषय सामाजिक शास्त्र नागरिक शास्त्र दिवस सव्वीस काही बाबी आठवूया या, या भागातील प्रश्न क्रमांक एक देशाच्या सुरक्षेत प्रधानमंत्री यांची भूमिका काय प्रश्न क्रमांक एक चे उत्तर आहे देशातील जनतेला आश्वस्त करणे जनतेच्या बाजूने खंबीरपणे उभे राहणे ही भूमिका असते प्रश्न क्रमांक दोन संघशासन म्हणजे काय प्रश्न क्रमांक दोन चे उत्तर आहे संघ म्हणजे केंद्र शासन प्रश्न क्रमांक तीन देशाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात प्रश्न क्रमांक तीन चे उत्तर आहे देशाचे सर्वोच्च प्रमुख राष्ट्रपती असतात <umbleizin motion> प्रश्न क्रमांक चार देशाचे प्रथम नागरिक कोण असतात प्रश्न क्रमांक चारचे उत्तर आहे देशाचे प्रथम नागरिक राष्ट्रपती असतात <umble dominrophe> दुसरे नागरिक उपराष्ट्रपती तिसरे पंतप्रधान आणि चौथे नागरिक राज्यपाल असतात प्रश्न क्रमांक पाच लोकसभेच्या निवडणुका किती वर्षांनी होतात प्रश्न क्रमांक पाचचे चे उत्तर आहे लोकसभेच्या निवडणुका दर पाच वर्षांनी होतात कृती करा या भागातील प्रश्न क्रमांक एक राष्ट्रपतींची निवड कशी होते ते विशद करा प्रश्न क्रमांक एक चे उत्तर आहे राष्ट्रपतींची निवड भारतीय जनतेकडून अप्रत्यक्षरित्या होते दोन भारतातील सर्वसामान्य मतदार राष्ट्रपतींना थेटपणे निवडून देत नाहीत तीन तर त्यांनी निवडलेल्या संसद सदस्यांकडून आणि विधानसभा सदस्यांकडून राष्ट्रपती निवडले जातात प्रश्न क्रमांक दोन प्रधानमंत्री कार्य सांगा प्रश्न क्रमांक दोन चे उत्तर आहे कार्य क्रमांक एक प्रधानमंत्री यांना सर्वप्रथम आपले मंत्रिमंडळ तयार करावे लागते प्रधानमंत्री आपल्या पक्षातील विश्वासू सहकाऱ्यांना प्राधान्य देतातच पण त्याचबरोबर प्रशासकीय अनुभव राज्य कारभाराचे कौशल्य कार्यक्षमता विषयातील तज्ञता कार्यक दोन मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा हे ठरल्यानंतर प्रधानमंत्री त्यांच्या खात्यांचे वाटप करण्याचे काम करतात कार्यक्रमांक तीन प्रधानमंत्री मंत्रिमंडळाचे नेतृत्व करतात मंत्रिमंडळाच्या सर्व बैठका प्रधानमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होतात कार्यक्रमांक चार खाते वाटप झाल्यानंतर विविध खात्यांमध्ये सुसूत्रता राखणे खात्यांमधील परस्पर सहकार्य वाढवणे खात्यांचा कारभार कार्यक्षमतेने होत आहे की नाही हे पाहणे इत्यादी कामे पंतप्रधानांना पार पाडावी लागतात प्रश्न क्रमांक तीन भारताच्या राष्ट्रपतींची चित्रे मिळवून वहीत लावा विद्यार्थी मित्रांनो इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही भारताच्या राष्ट्रपतींची नावे शोधा व त्यांची चित्रे गोळा करून नावे वहीत लिहा काय समजले या भागातील पहिला प्रश्न आहे राष्ट्रपतींची निवड प्रक्रिया कशी होते विद्यार्थी मित्रांनो कृती करा या भागातील प्रश्न क्रमांक एक चे उत्तर येथे लिहायचे आहे प्रश्न क्रमांक दोन प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांची निवड व कार्य कृती करा या भागातील प्रश्न क्रमांक दोन प्रधानमंत्र्यांची कार्य आपण लिहिली आहेत आता आपण मंत्रिमंडळ यांचे कार्य पाहूयात एक प्रधानमंत्री निवड प्रधानमंत्री यांची नेमणूक राष्ट्रपती करतात दोन प्रधानमंत्री यांचे कार्य कृती करा या भागातील प्रश्न क्रमांक दोनचे उत्तर येथे लिहिणे एक मंत्रिमंडळ निवड प्रधानमंत्री मंत्रिमंडळाची निवड करतात दोन मंत्रिमंडळाची कार्य एक संसदीय शासनपद्धती मंत्रिमंडळ कायद्याच्या निर्मितीत पुढाकार घेते त्याचा आराखडा तयार करून त्यावर चर्चा करते आणि नंतर ते संसदेच्या सभागृहात मांडले जाते मंत्रिमंडळ सर्व महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेते दोन शिक्षण शेती उद्योग आरोग्य परराष्ट्र व्यवहार अशा अनेक विषयांवर मंत्रिमंडळाला एक निश्चित धोरण किंवा कार्याची दिशा ठरवावी लागते तीन मंत्रिमंडळाने ठरवलेल्या धोरणाबाबत संसदेला विश्वासात घ्यावे लागते त्यामुळे मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री आपापल्या खात्याचे धोरण संसदेत मांडून त्यावर चर्चा घडवून आणून संसदेकडून ते मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करतात चार मंत्रिमंडळाची मुख्य जबाबदारी धोरणांच्या अंमलबजावणीची असते संसदेने धोरणांना किंवा कायद्याच्या प्रस्तावांना मान्यता दिली की मंत्रिमंडळ त्यांची अंमलबजावणी करते स्वाध्याय व मूल्यमापन या भागातील पहिला प्रश्न आहे संसद मंत्रिमंडळावर कशा प्रकारे नियंत्रण चा संसद सदस्य चर्चा आणि विचारविनिमय करून मंत्रिमंडळाला धोरणातील अथवा कायद्यातील त्रुटी दाखवून देतात कायदा निर्दोष होण्याच्या दृष्टीने ही चर्चा खूप महत्त्वाची असते पुढचा मुद्दा आहे प्रश्नोत्तरे संसदेचे अधिवेशन चालू असताना कामकाजाची सुरुवात संसद सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांनी होते या प्रश्नांना संबंधित मंत्र्यांनी समाधानकारक उत्तरे द्यायची असतात प्रश्नोत्तरे हा मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा एक अतिशय प्रभावी मार्ग आहे पुढील मुद्दा आहे अविश्वासाचा ठराव मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा हा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे लोकसभेत जोपर्यंत बहुमत असते तोपर्यंतच सरकार कार्य करू शकते प्रश्न क्रमांक दोन अविश्वास ठराव ही संकल्पना स्पष्ट करा अविश्वासाचा ठराव मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा हा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे लोकसभेत जोपर्यंत बहुमत असते तोपर्यंतच सरकार कार्य करू शकते हे बहुमत संसद सदस्यांनी काढून घेतल्यास सरकार किंवा मंत्रिमंडळ सत्तेवर राहू शकत नाही आमचा मंत्रिमंडळावर विश्वास नाही असे म्हणून संसद सदस्य अविश्वासाचा ठराव मांडू शकतात तो ठराव बहुमताने संमत झाल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो अधिक सराव कृती उपक्रम या भागातील पहिला प्रश्न आहे भारतातील पंतप्रधानांच्या कालखंडानुसार योग्य क्रम लावा एक पंडित जवाहरलाल नेहरू दोन लालबहादूर शास्त्री तीन इंदिरा गांधी चार मोरारजी देसाई पाच चरण सिंग सहा इंदिरा गांधी सात राजीव गांधी आठ विश्वनाथ प्रताप सिंग नऊ चंद्रशेखर दहा पी व्ही नरसिंहराव अकरा बिहारी वाजपेयी बारा एच डी देवेगौडा तेरा इंद्रकुमार गुजराल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेलच आणि सेतू अभ्यासक्रमावर आधारित पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी इंदू सोल्युशन्स या चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद